गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू मागच्या पिरियडला आपण आगगाडी ही कविता बघितली होती छान तालासुरात गायली होती आजसुद्धा गायची आहे आणि कवितेचा अर्थ आपण समजून घेऊया थोडक्यात आणि त्याची शब्दार्थ बघणार आहोत बघा झुकू झुकू गाडी घरांची माळ चालती फिरती अजब चाळ घरांची माळ म्हणजे जोडलेले डबे घेऊन चालणारी असल्यामुळे त्याला घरांची माळ अशी उपमा दिली आहे म्हणजेच काय घर जसं घर असतं घरामध्ये सगळ्या सोयी असतात तसंच आगगाडीमध्ये सुद्धा सगळ्या सोयी सवलती असतात म्हणजे झोपायला जागा असते वॉशरूम असतं बेसिंग असतं हो की नाही छान पंखा असतो सगळ्या सगळ्या सुविधा असतात आणि खायला सुद्धा गाडीमध्ये येत असतं म्हणून त्याला घरांची माळ असे म्हटलेले आहे आणि चालती फिरती अजब चाळ चाळ म्हणजे चेन सिस्टम म्हणजे जोडलेले डबे हो की नाही बघा धावत जाते गावो गाव धावत जाते गावोगाव म्हणजे प्रत्येक गावात ती फिरत असते आणि ज्याला जिथे जायचं आहे तिथे ती पोहोचवत असते हुंदडत फिरते गावनगाव हुंदडत फिरणे म्हणजे काय आनंदाने फिरणे मजा घेत घेत जाणे म्हणजे ती गाडी मध्ये आपण बसलो की कसं आनंद घेत घेत प्रवास करीत असतो ठीक आहे मग पाऊस वाऱ्याची नसे भीती वाटेत वादळ असो किती पाऊस वाऱ्याची भीती त्या आगगाडीला नाही आहे कारण की खूप सेफ जर्नी आहे जर्नी म्हणजे प्रवास हं आगगाडीचा प्रवास कसा आहे सेफ आहे पाऊस असो वारं असो काही असो ती त्याच्या रुळावरूनच व्यवस्थित जात असते धावत जात असते बघा तिलान अडवी नदी पहाड टाटा म्हणते झाड आणि झाड तिलान अडवी नदी पहाड म्हणजे नदी पहाडातून सुद्धा ती मार्ग शोधून जात असते म्हणजे इतका इतकी आगाडीनी प्रगती केलेली आहे की पहाडातून सुद्धा रस्ता काढून तिला आगाडीला जायला रस्ता केलेला आहे तुम्हाला मी चित्र दाखवले होते की नाही हां बघा छंद म्हणा की उद्योग करा छंद म्हणजे काय छंद म्हणजे काय आवड लायकिंग म्हणजे जी गोष्ट आपल्याला आवडते उद्योग खरा म्हणजे बिझनेस छंद म्हणा की उद्योग खरा सर्वांना पोहोचवी घरा घरा म्हणजे सगळ्यांना ती बघा ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे तिथे ती नेहमी पोचवत असते असं ती कार्य आपलं करत असते म्हणजे सार्वजनिक सेवा ही आगगाडी उपलब्ध करून देत असते म्हणून आगगाडी आपल्याला खूप फायदेशीर आहे आणि आगगाडीचा प्रवाससुद्धा खूप चांगला असतो आता बघा या पाठावरचे मी काही तुम्हाला शब्दार्थ वाचून दाखवते इंग्लिश आणि मराठीमध्ये ते तुम्हाला लिहून घ्यायचे आहे वहीमध्ये लक्ष द्या बघा आणि त्यानंतर आपण प्रश्नोत्तर बघणार आहोत ठीक आहे लक्ष द्या बघा हे शब्दार्थ आहे आगगाडी म्हणजे ट्रेन आगगाडी ट्रेन माळ चेन माळ चेन म्हणजे चेन तर तुम्हाला माहिती आहे जोडलेले डबे चालती फिरती म्हणजे मुव्हिंग म्हणजे इकडून तिकडे तिकडून तिकडे जाणारी फिरणारी गावोगाव फिरणारी अजब अजब म्हणजे वंडरफुल स्ट्रेंज म्हणजे खूपच सुंदर खूपच छान अजब म्हणजे अगदी सुंदर वंडरफुल म्हणते ठीक आहे चाळ म्हणजे चॉल चॉल म्हणजे सी एच ए डब्ल्यू एल चॉल चाळला चॉल म्हणतात ठीक आहे धावणे टू रन हुंदडत फिरणे टू मूव अबाऊट हॅपिली हुंदडत फिरणे टू मूव्ह अबाउट हॅपिली म्हणजे आनंदाने फिरणे म्हणजे त्या आगगाडीकडे पाहून आपल्याला किती आनंद होतो की नाही म्हणून त्याला म्हणतात हुंदळत फिरणे वारा वाईंड वारा वाईंड भीती फिअर भीती फिअर वाट रोड किंवा वे वाट रोड किंवा वे किंवा रस्ता मार्ग हो ना त्याचा मार्ग रेल्वेचा एक वेगळा असतो त्यावरून आपली कुठलीही गाडी जाऊ शकत नाहीत त्या रुळावरून फक्त रेल्वेच जाऊ शकते आणि रेल्वेसाठी विशिष्ट रस्ताच तयार करावा लागतो तो कुठूनही कसाही करता येत नाही त्याच्या आजूबाजूला वस्ती आहे का गर्दी आहे का त्या रस्त्याने कोणी जाणे न करतं का किंवा असा रस्ता निवडण्यात येतो जिथून त्या आगगाडीला कोणीही डिस्टर्ब करणार नाही म्हणजे त्रास होणार नाही कोणाला अशा पद्धतीचा रस्ता तिथून मार्ग काढत असतात ठीक आहे लक्षात घ्या वादळ म्हणजे स्ट्रोम वादळ स्ट्रोम अडवणे टू स्टॉप अडवणे टू स्टॉप छंद लायकिंग छंद लायकिंग उद्योग आत्ताच म्हटलं उद्योग म्हणा छंद म्हणा की उद्योग म्हणा उद्योग म्हणजे बिझनेस अजून एक शब्द आहे मराठीमध्ये धंदा गावराणी भाषा आहे ही धंदा उद्योग स्टँडर्ड ऑफ मराठी लँग्वेज ओके म्हणजे मराठी चांगल्या भाषेमध्ये आपण उद्योग म्हणतो त्याला मोठ मोठे मोठे बिझनेस असतात पंधरा बघा नंबर सर्वांना टू ऑल सर्वांना टू ऑल पोहोचवणे पोहोचवणे म्हणजे टू रिच पोहोचवणे टू रिच आता हे सगळे शब्द तुम्हाला वहीत व्यवस्थित लिहून काढायचे आहेत ठीक आहे लिहिणार सगळेजणं व्हेरी गुड आता लक्ष द्या काही क्वेश्चन आन्सरसुद्धा वाचणार आहे मी लक्ष द्या बघा लक्ष द्या हे प्रश्नांची उत्तर आहे मी एक प्रश्न दोन वेळा वाचणार आहे तुम्हाला माझ्या मागून म्हणायचं आहे लक्ष द्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा आगगाडीला घरांची माळ का म्हटले आहे आगगाडीला घरांची माळ का म्हटले आहे उत्तर बघा कसं लिहायचं आहे जोडलेले डबे घेऊन चालणारी असल्यामुळे जोडलेले डबे घेऊन चालणारी असल्यामुळे आगगाडीला घरांची माळ असे म्हटले आहे माळ म्हणजे काय तर चाळ म्हणजे जुन्या काळाचे मी तुम्हाला उदाहरणं दिले होते की जुन्या काळी फ्लॅट सिस्टम किंवा असे असे सिंगल सिंगल घरं म्हणजे एक एकटे असे घरं राहत नव्हते तर चाळीमध्ये लोकं राहायचे कवेलू असे घरं राहायचे आणि त्याच्याशीर एका रांगेनी मार। मारा ते राहायचे म्हणून त्याला काय म्हणायचे चाळीसारखे म्हणजे माळ माळांची उपमा दिली आहे त्याला म्हणजे घरांची माळ अशी उपमा दिलेली आहे आणि तीच उपमा उपमा म्हणजे काय एक विशिष्ट वा आहे शब्द लावणे म्हणजे उपमा देणे ठीक आहे तर ती उपमा आपण आगगाडीला दिलेली आहे बघा आगगाडी कोठे जाते आगगाडी कोठे जाते कोठे जाते आगगाडी गावो गावी जाते आगगाडी गावो गावी जाते बघा तिसरा प्रश्न आगगाडी कशाला भीत नाही आगगाडी कशाला भीत नाही आगगाडी पाऊस वाऱ्याला भीत नाही आगगाडी पाऊस वाऱ्याला भीत नाही आगगाडीला कोण अडवू शकत नाही आगगाडीला कोण अडवू शकत नाही आगगाडीला नदी पहाड अडवू शकत नाही आगगाडीला नदी पहाड अडवू शकत नाही चौपाचा प्रश्न बघा आगगाडीला टाटा करणारे कोण आगगाडीला टाटा करणारे कोण आपण सगळेच जण करतो पण विशेष नातं असतं आगगाडीचं कोणाशी झाडांशी कारण झाडं हे सतत त्यांच्या सोबत असतात हो की नाही आपण प्रत्येक वेळेला रोजच प्रवास करतो का आपण नाही करत पण झाडं हे रोज त्यांना टाटा करत असतात म्हणून काय म्हटलं बघा आगगाडीला टाटा करणारे झाडे आहेत काय आहेत झाडे आहेत आगगाडीला टाटा करणारे झाडे आहेत सहावा प्रश्न बघा शेवटचा प्रश्न आहे हा सर्वांना घरी कोण पोहोचवते सर्वांना घरी कोण पोहोचवते आता आगगाडीशी रिलेटेड आहे प्रश्न हो की नाही बघा सर्वांना घरी आगगाडी पोचवते सर्वांना घरी आगगाडी पोचवते बघा हे सहा प्रश्न तुम्हाला वहीत सुंदर अक्षरात व्यवस्थित लिहून काढायचे आहेत आणि पाठ करायचे आहेत शब्दार्थ आणि प्रश्नोत्तर लिहाल सगळेजण व्हेरी गुड थँक यू हॅव अ नाईस डे गुड बाय ऑल ऑफ यू